बातमी राहुल गांधींच्या संदर्भातली आहे. राहुल गांधींना खासदारकी पुन्हा मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा सभागृहामध्ये दिसणार आहेत. पण भारत जोडो यात्रा, विरोधकांची इंडिया नावाखाली बांधलेली मोट, या सगळ्यानंतर राहुल गांधींचा सभागृहातला पवित्रा नेमका कसा असणार आहे आणि त्यामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे का, हे खरे प्रश्न आहेत. पाहूया एक रिपोर्ट. अच्छा, एक छोटा सा सवाल. इन सब के नाम, इन सब चोरों के नाम मोदी 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 कैसे हैं? नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी, और अभी थोड़ा ढूंढेंगे तो और बहुत सारे मोदी निकलेंगे. 2019 लोकसभा निवडणुकांचा काळ होता. राहुल गांधी हे कर्नाटकातल्या कोलारमध्ये तावातावाने बोलत होते. पण बोलता बोलता राहुल गांधी हे मोदी आडनावावर घसरले आणि राहुल गांधींविरोधात बदनामीची तक्रार दाखल झाली. राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली. पण याच शिक्षेला आज सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे आणि राहुल गांधींना सर्वोच्च दिलासा मिळालाय. एक प्रकारचं सत्याचा विजय या निमित्तानं झालेला आहे. ज्याची नियत प्रामाणिक असेल, ज्याच्या भावना शुद्ध असतील, तशा प्रकारचे ते निकाल अपेक्षित असतात. सरकारची पाळंमुळं हलायला लागलेली आहेत. नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरलेले आहेत हे या सगळ्या प्रकारावरून स्पष्ट होते. सत्तेचा माज ज्यांना चढलेला आहे केंद्रातल्या भाजपच्या सरकारला आणि नरेंद्र मोदींच्या सरकारला, त्यांनाही कोर्टाने दिलेली चपराक आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं जी स्थगिती दिलेली आहे त्याचा वेगवेगळा परिणाम होणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे राहुल गांधींची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग उपलब्ध झालेला आहे. सोबत 8 ऑगस्टला लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरती जी चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये सहभागासाठी राहुल गांधींसाठी एक शक्यता निर्माण झालेली आहे. शिवाय जर आज स्थगिती मिळाली नसती तर 2024 काय, 2029 लोकसभा निवडणूक सुद्धा राहुल गांधींना लढवता आली नसती, त्या दृष्टीनं सुद्धा हा मोठा दिलासा आहे. कुठल्याही केसमध्ये 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार सदस्यत्व रद्द होतं. शिवाय शिक्षा संपल्यानंतर पुढची 6 वर्ष निवडणूक लढवण्यावरही बंदी येते. राहुल गांधींविरोधात ज्या विधानावरून ही केस झाली ते विधान होतं 2019 लोकसभा निवडणुकीतलं कर्नाटक मधलं. अच्छा, एक छोटा सा सवाल. इन सब के नाम, इन सब चोरों के नाम मोदी 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 कैसे हैं? नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी, और अभी थोड़ा ढूंढेंगे तो और बहुत सारे मोदी निकलेंगे. याच विधानावरून गुजरातचे भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केस दाखल केली ज्याचा निकाल 4 वर्षांनंतर लागला आणि राहुल गांधी अडचणीत आले होते. 23 मार्च 2023 सुरत कोर्टानं राहुल गांधींना मोदी आडनावावरच्या टीकेप्रकरणी दोषी ठरवलं. 24 मार्च 2023 लोकप्रतिनिधी कायद्यानुसार अवघ्या 24 तासांच्या आत कारवाई झाली. लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी निलंबित केली. 20 एप्रिल 2023 सुरत जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवली. 7 जुलै 2023 अहमदाबाद हायकोर्टाकडून 66 दिवस निकाल राखून ठेवत राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवली. 4 ऑगस्ट 2023 अखेर आज सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला, शिक्षेला स्थगिती दिली. राहुल गांधी का कोई हार्म करने का इंटेंशन नहीं था किसी मोदी फैमिली को, और पुनोज मोदी ने जो मैटर डाला है वो खुद मोदी नहीं है बल्कि एक गुटका परिवार से आते हैं, जो कि ट्रायल कोर्ट में ये बात उन्होंने एडमिट करी है. उन्होंने सारा पढ़ के सुनाया कि पैरा नंबर ये वॉल्यूम इस पे, यहाँ पर इन्होंने अपने आप को ये एडमिट किया है. एक तो ये मोदी परिवार से नहीं आते, ये बनता नहीं है केस. आगे चल के जो आर्ग्यूमेंट होगा चलेगा केस, फिलहाल अभी स्टे कर दिया गया है और राहुल गांधी की सदस्यता बहाल कर दी गई है. अब वो पार्लियामेंट में देखे जाएंगे. या निर्णयामुळे राहुल गांधींच्या वायनाड लोकसभेसाठी पोटनिवडणूकही आता लागणार नाहीये. चौकीदार चोर हे या विधानावरून राहुल गांधींना सुप्रीम कोर्टामध्ये माफी मागावी लागलेली होती. ते वारंवार अशा पद्धतीची विधानं करतात त्यामुळे त्यांना दिलेली ही शिक्षा योग्य आहे असा युक्तिवाद या केसमध्ये याचिकाकर्त्यांनी केलेला होता. तर दुसरीकडे देशामध्ये या प्रकरणामध्ये इतकी मोठी शिक्षा आजवर कुणालाही झालेली नाही आहे असं राहुल गांधींच्या वकिलांनी म्हटलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. फक्त त्यांना एवढंच म्हटलेलं आहे की अशा पद्धतीची विधानं करताना राजकीय नेत्यांनी सावधानता बाळगायला पाहिजे. अर्थात या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी माफी मागायला मात्र नकार दिला होता.
कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.